देखो देखो कोन आया अरे देखो देखो कौन आया अरे देखो देखो कौन आया भारत माता की भारत माता की वंदे वंदे जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय आवाज नहीं आता है जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 शिवाजी जय 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 शिवाजी जय 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 शिवाजी बोलसी चंद्र की पवनसुत हनुमान की उमापति महादेव की बोलो जी भाई सब संतान की सनातन हिंदू धर्म की गौ माता की भारत माता की भारत माता की हिंद में स्वराज्य के संस्थापक सांते राजे छत्रपति शिवाजी महाराजा माना चा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शेषकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना आम्हाला अस्मिता दिली ज्या छत्रपतींनी आम्हाला सगळ्याचा अधिकार दिला त्या छत्रपतींच्या साक्षीनं जगभरातील मराठी बांधवांना आणि महाराष्ट्रातल्या जना जगाला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो पृथ्वी ही शेष नागाच्या शिरावर नाही तर ती कामगाराच्या तळहातावर आहे असे सांगणारे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी जी कामगाराची व्याख्या केली आहे त्या कामगाराला देखील आज या निमित्ताने वंदन करतो महाराष्ट्र दिन म्हणजे काय महाराष्ट्र दिवस केवळ साजरा करण्याचा नाही तर छत्रपती शिवरायांना वंदन करण्याचा दिवस आहे महाराष्ट्र दिवस म्हणजे भागवत धर्माची पताका ज्यांनी परकीय आक्रांत्याच्या आक्रमणातही फडकवत ठेवली त्या वारकरी संस्कृतीला वंदन करण्याचा आज दिवस आहे संपूर्ण भारतामध्ये स्त्री शिक्षणाची मुहूर्त मेळ ज्यांनी रोवली त्या महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंना वंदन करण्याचा दिवस आहे ज्यांनी समरस्तेचा तळागळातील लोकांच्या उन्नतीचा मार्ग मोकळा केला त्या छत्रपती राजश्री शाहू महाराज यांना वंदन करण्याचा दिवस आहे या संपूर्ण भारताला ज्यांनी संविधान दिलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्याचा दिवस आहे टिळकांपासनं सावरकरांपासनं वासुदेव बळवंत फडकेंपासनं चापेकरांपासनं तर आमच्या या महाराष्ट्राकरता आमच्या या भारताकरता ज्या ज्या लोकांनी बलिदान केलं बघ आमचे एकशे सहा हुतात्मे असतील की ज्या हुतात्म्यांनी या मुंबईकरता या महाराष्ट्राकरता बलिदान केलं अशा सगळ्यांना वंदन करण्याचा आजचा हा दिवस आहे आणि म्हणून बंधू भगिनी नो आमच्या सेनापती बापटांनी अतिशय चांगला म्हंटल महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले महाराष्ट्राविना राष्ट्रगाडान चाले खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा असा भारताचा आधार असलेला आमचा महाराष्ट्र या महाराष्ट्राच्या या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मी महाराष्ट्राच्या तमाम लोकांना अभिवादन करतो पण बंधू भगिनींनो काही लोकांना असं वाटतं ते म्हणजेच महाराष्ट्र आहे काही लोकांचा गैरसमज आहे की ते म्हणजेच महाराष्ट्र आहे त्यांचा अवमान म्हणजे महाराष्ट्राचा अवमान त्यांचा सम्मान म्हणजे महाराष्ट्राचा सम्मान मी त्यांना नम्रपूर्वक सांगू इच्छितो लक्षात ठेवा तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही महाराष्ट्र म्हणजे अठरा पगड जातीच्या बारा कोटी लोकांनी जो प्रदेश समृद्ध केलेला आहे तो प्रदेश म्हणजे महाराष्ट्र त्याचा सन्मान म्हणजे छत्रपती शिवाजींचा सन्मान त्याचा अवमान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान हे लक्षात ठेवण्याची आणि त्यांना आठवण करून देण्याची वेळ ही आज आली आहे आणि म्हणून त्यांना वारंवार मी सांगतो तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही तुम्ही म्हणजे मराठी नाही आणि आज हेही सांगण्याची खर तर वेळ आली आहे की तुम्ही म्हणजे हिंदू नाही पण मी हे म्हणणार नाही मी हे म्हणणार नाही मला हिंदूंची संख्या कमी करायची नाही आणि म्हणून त्यांना एवढं सांगू इच्छितो लक्षात ठेवा तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही हिंदुत्व ही एक अशी व्याख्या आहे जी कशी जीवन पद्धती आहे ज्या जीवन पद्धतीनं जगातल्या सगळ्यात जुन्या सभ्यतेच्या माध्यमातन संस्कृतीच्या माध्यमातन या संपूर्ण जगाला व्यापत असताना प्रत्येक व्यक्तीला जीवनाचा एक मार्ग दाखवला ते खर हिंदुत्व आहे त्यामुळे तुम्ही म्हणजे हिंदुत्व तु नाही आणि हे लक्षात ठेवा ज्यावेळी तुम्ही भ्रष्टाचार अनाचार दुराचार करता आणि ज्यावेळी तुमचे सगळे साथी सवंगडीत जेलमध्ये जातात त्यावेळी महाराष्ट्र बदनाम होतो त्यावेळी या महाराष्ट्राचं नाव संपूर्ण भारतामध्ये खराब होतं त्यामुळे शरम वाटली पाहिजे की महाराष्ट्राच्या नावाला बट्टा लावण्याचं काम आज तुमच्या सरकारमध्ये या ठिकाणी होत आहे पण बंधू भगिनी नो यांना वाटतं हेच महाराष्ट्र आहे यांना वाटतं हेच मराठी आहेत यांना वाटतं यांचंच हिंदुत्व आहे काय म्हणाले परवा म्हणाले बाबरी मशीद पडली तेव्हा कुठल्या बिळात होते बंधू भगिनी नो कोणीतरी फार चांगला प्रश्न या ठिकाणी विचारला अरे म्हणाले मशिदीवरचे भोंगे काढायला सांगितले हातभर फाटली आणि हे सांगतात आम्ही बाबरी मस्जिद पाडली हे म्हणतात आम्ही बाबरी मस्जिद पाडली आणि बघ सवाल विचारतात तो भाबरी ढाचा मी तर त्याला मशीद मानत नाही तो ठाचा होता कोणी हिंदू कधी मशीद पाडू शकत नाही तो ठाचा होता पारतंत्र्याचा अभिमानानं सांगतो आम्ही केलं अरे तुम्ही विचारता माझा तुम्हाला सवाल आहे तुम्ही सांगा तो ढाचा पडला त्यावेळी तुम्ही कुठे होतात मी या ठिकाणी अभिमानानं सांगतो होय मी तो ढाचा पाडण्याकरता त्याच ठिकाणी होतो हा देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी तो ढाचा पाडण्याकरता होता आणि एवढंच नाही तर त्याच्या आधीच्या कारसेवेमध्ये याच राम मंदिराकरता अठरा दिवस बदायूच्या सेंट्रल जेलमध्ये या देवेंद्र फडणवीसने घालवले लाठी गोळी खाण्याचं काम हे आम्ही त्या ठिकाणी केलं आणि तुम्ही आम्हाला विचारता बाबरी पाडली तेव्हा कुठं होतात खरं म्हणजे मला सांगा बाबरी पडली त्यावेळेस महाराष्ट्रातला कुठला नेता गेला होता गेला होता कोणी एकही शिवसेनेचा नेता त्या ठिकाणी हजर नव्हता एकही नाही आणि बाबरी मशीद पडली किंवा तो ढाचा पडला कोणावर आरोप झाला बत्तीस आरोपी होते बत्तीस आरोपी कोण होते बत्तीस आरोपी लालकृष्ण अडवाणी डॉक्टर मुरली मनोहर जोशी कल्याण जी, उमा भारती विनय कटियार साध्वी रुतंबरा, महंत नृत्य गोपाल दास रामविलास वेदांती आचार्य धर्मेंद्र जी, आणि त्यातला एक आरोपी या मंचावर उभा आहे जयभान सिंग पवैया हे आरोपी होते तीस वर्ष बाबरी ढाचा पाडल्याच्या आरोपामध्ये ज्यांनी आरोप सहन केला ते जयभान सिंग पवैया या ठिकाणी आहे या बत्तीस आरोपी मध्ये तुमचा महाराष्ट्रातला कुठलाच नेता मला पाहायला मिळत नाही तीस तीस वर्ष या बाबरीच्या आरोपामध्ये त्या ठिकाणी खटले लढणारे आमचे नेते होते आमचा दोष काय आमचा दोष एवढाच आहे आम्हाला प्रसिद्धीही करता येत नाही आणि अनुशासनही तोडता येत नाही आणि म्हणून आज तुम्हाला सांगतो कान खोलून ऐकून घ्या ज्यावेळी हा संपूर्ण बाबरी ढाचा पडला त्यावेळी सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला कोणी म्हणाल भाजप पाडला कोणी म्हणाला व्हीपीने पाडला सगळ्यांनी सांगितलं एक बैठक झाली आणि सगळ्यांनी सांगितलं कोणी श्रेय घेण्याचं कारण नाही आहे आपण कोणीही त्याच्यामध्ये नाही आहोत हे जर कोणी काम केलं असेल तर ते रामसेवकांनी केलेलं काम आहे हे सगळंच्या सगळं काम कारसेवकांनी केलेलं काम आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही नेत्याला विचारलं बाबरी ढाचा कोणी पाडला तर तो, तो शिस्तीत सांगायचा ढाचा पाडणारे सेवक होते कारसेवक होते पण बंधू भगिनींदो त्याच वेळी कल्याण सिंगजींना ज्यावेळेस विचारलं कल्याण जी आप पर आरोफ है वहां पर आपने आरोप गोली चलाने नहीं दी आपने ढांचा टूटने दिया कल्याण सिंह जी मनाले साढ़े तीन लाख कार सेवक वहां खड़े थे मैं कैसे उन पर गोली चलाने देता अरे वो तो राम सेवक थे राम जी का मंदिर बनाने आए थे और कल्याण सिंह जी कहते मुझे अभिमान है कि मैंने उनके ऊपर गोली नहीं चलाने दी और जब भी ऐसी बात होगी तो यही फैसला मैं करूंगा अरे तो कल्याण सिंह जी होते जानी रामा करता आपलं सरकार त्या ठिकाणी पूर्णपणे न्योछावर करून दिलं आणि तुम्ही रामाला ज्यांनी विरोध केला ज्यांनी राम खरंच पैदा झाले होते का असा नाला एका सारखा प्रश्न विचारला त्याच्या मांडीला मांडी लावून मांडी ला तुम्ही बसले आणि या ठिकाणी महामंदिराच्या गोष्टी आम्हाला सांगताय काय आश्चर्य बघा काय आश्चर्य आहे बघा आता महाराष्ट्रामध्ये हनुमान चालिसा म्हटली तर राजद्रोह होतो ते राणा पतीपत्नी काय सांगितलं त्यांनी मुख्यमंत्र्याच्या घरासमोर जाऊन आम्ही हनुमान चालिसा म्हणतो त्यांनी मला आधी सांगितलं असतं तर मी म्हटलं असतं जाऊ द्या मुख्यमंत्री मी माझी मुख्यमंत्री माझ्या घरासमोर म्हणा पण मुख्यमंत्र्याच्या घरासमोर आम्ही हनुमान चालिसा म्हणतो म्हटल्यानंतर त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा लागला आणि मजेची गोष्ट बघा काल परवा आरोपपत्र दाखल केलं त्या आरोपपत्रात काय लिहिलंय तर यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालिसा म्हणण्याची घोषणा केल्यामुळे ते राज्य उलथवून टाकत होते म्हणून आम्ही त्यांना जेलमध्ये टाकलं आता माझा छोटासा सवाल आहे छोटासा तुम्हाला छोटासा सवाल आहे हनुमान चालिसा म्हटल्याने रामाचं राज्य उलथवलं जाईल कि रावणाचं राज्य उलथवलं जाईल हनुमान चालिसा म्हटल्याने कोणाचं राज्य उलठवलं जाईल राज्य उलथवण्याकरता हनुमान चालिसा म्हणण्याचं चा काम हे करतायत असं आरोप पत्रात जे लिहितात त्यांना माझा सवाल आहे एकदा सांगा तुम्ही रामाच्या बाजूचे की रावणाच्या बाजूचे एकदा निकाल तरी या ठिकाणी लावा आणि त्यानंतर अशा प्रकारचे आरोप पत्र या ठिकाणी तुम्ही सादर करा काय काय सांगतायत काय काय सांगतायत म्हणाले काश्मीरमध्ये तुम्ही मेहबूबा मुफ्ती सोबत गेलात हो आम्ही गेलो त्यावेळी आवश्यकता होती पाकिस्ताननी सांगितलं होतं काश्मीरमध्ये या ठिकाणी तुम्ही इलेक्शन घेऊ शकत नाही आमच्या सरकारने ना इलेक्शन घेतले साठ टक्के वोटिंग झालं लोक निवडून आले निवडून आल्यानंतर तीन पार्ट्या होत्या तिघांचं एकमेकाशी पटत नव्हतं पुन्हा पाकिस्ताननी सांगितलं बघा आम्ही सांगत होतो काही झालं तरी काश्मीरमध्ये आम्ही त्या ठिकाणी सरकार तयार होऊ देणार नाही त्यावेळी आम्ही काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्तीला घेऊन सरकार तयार केलं आणि पाकिस्तानला सांगितलं बघा आम्ही सरकार तयार करू शकतो आणि ज्या क्षणी हे काम पूर्ण झालं त्या सत्तेला लात मारून मेहबूबा मुफ्तीला खाली खेचण्याचं काम हे याच भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी केलं पण माझा सवाल आहे तीनशे सत्तर कलम जे तीनशे सत्तर कलम एखाद्या काट्याप्रमाणे प्रत्येक भारतीयाला त्या ठिकाणी टोचत होत ते तीनशे सत्तर कलम काढण्याची ताकद कोणामध्ये होती या देशामध्ये एकच वाघ तयार झाला नरेंद्र मोदी नावाचा ज्या वाघानं की चोट पर सांगितलं अरे आम्ही तर लहानपणापासनं तेच नारे देत होतो तेच जहा हुए बलिदान मुखर्जी व कश्मीर हमारा है जहा हुए बलिदान मुखर्जी कश्मीर हमारा है पण मोदीजींनी आमचं स्वप्न पूर्ण केलं आणि त्या ठिकाणी ठणकावून सांगितलं की तीनशे सत्तर कलमही जाईल आणि या ठिकाणी भारतामध्ये शंभर टक्के इंटिग्रेशन काश्मीरचं होईल काल प्रभाग काही लोक काश्मीरमध्ये गेले होते आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं अरे म्हणाले त्या गंडोलाच्या तिथे आम्ही गेलो आम्हाला काय पाहायला मिळालं म्हणाले चौपाटी सारखी गर्दी त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाली म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात जर लोक त्या ठिकाणी होते तर याचा अर्थ असा आहे की आता आतंकवाद्यांची भीती संपलेली आहे लोकांना माहिती आहे मोदीजींचं सरकार आहे पण बंधू भगिनी नो त्याच वेळी हे काय म्हणतात तुम्ही पाकिस्तानबद्दल बोलता जरा चीनबद्दल बोला ना अरे चीनबद्दल बोलायची शरम त्यांना वाटेल ज्यांच्या बाजूला तुम्ही बसले आहे ज्यांच्या काळामध्ये पन्नास हजार हेक्टर भारताची भूमी ही चीनला दानामध्ये दिली अरे नरेंद्र मोदी आल्यानंतर पहिल्यांदा या ठिकाणी डोकलाम मध्ये भारतीय सैनिकांनी भारताच्या सीमे सीमेबाहेर जाऊन चीनला रोखण्याचं काम हे त्या ठिकाणी केलं आणि एवढंच नाही तर आमच्या जवानांनी गलवान घाटीमध्ये जो पराक्रम दाखवला तुम्ही ज्या असं म्हणतात चीन घुसताय घुसताय कोणाचा अपमान आहे त्या जवानांचा अपमान आहे ज्यांनी आपल्या जीवावर खेळून त्या ठिकाणी चीनी सैनिकांना शस्त्राविना मारून टाकलं आणि गलवान घाटीतनं मागे जाण्याकरता मजबूर केलं त्या सैनिकांचा अपमान करता पण बंधू भगिनी नो काय अवस्था आहे आज एक प्रकारची अघोषित आणि भाणी आहे पत्रकारांवर हल्ले होत आहेत कोणी विरोधात छापलं की त्याच्यावर जाऊन हल्ला होतो आहे किती पत्रकार अर्णव गोस्वामी राहुल कुलकर्णी संदीप नागरे विकास दळवी राहुल झोरी नरसिंह पुणे रघुनाथ बनसोडे मोठी लिस्ट आहे पत्रकारांनी विरोधात लिहिलं की त्यांच्यावर हल्ले आणि कोणी विरोधात बोललं तर त्यांच्यावरही हल्ले आमचे किरीट सोमय्या आहेत ज्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला पण किरीटजी आज माझ्या असं लक्षात आलं तुमच्यावर एक नवा आरोप लागू शकतो सोमय्या ग्राउंडवर आल्यानंतर माझ्या लक्षात आलं उद्या आरोप होऊ शकतो हे सोमय्या ग्राउंड म्हणजे तुमची बेनामी प्रॉपर्टी आहे त्यामुळे पुन्हा एकदा तुम्ही तयार राहा काही लोकांनी सांगितलं लो? ही पोलखोल सभा ही पोलखोल सभा नाहीये पोलखोल सभा तर चौदा तारखेनंतर मी घेणार आहे चौदा तारखेनंतर खोल सभा होणार आहे पण बंधू भगिनी नो मी आज ज्यावेळेस येत होतो त्यावेळेस एका व्यक्तीने मला फोन केला म्हणाले तुम्ही त्या दिवशी म्हणालात गदाधारी हिंदुत्व घंटाधारी हिंदुत्व आणि मग तुम्ही असं म्हणालात की उद्धवजी तुम्ही गदाधारी आहात म्हणाले चूक बोललात तुम्ही म्हटलं काय चुकलं म्हणाले तुम्ही असं म्हणायला पाहिजे रोज सकाळी टी उघडल्यानंतर गधा आमच्या दारी गधा आमच्या दारी असं गधा दारी हिंदुत्व हे तुमचं आहे पण बंधू भगिनी नो आज माननीय मुख्यमंत्र्यांची एक मुलाखत झाली आता अलीकडच्या काळामध्ये पत्रकारे मुख्यमंत्र्यांना काही फार गंभीर प्रश्न विचारत नाहीत पण त्यांची झाली मुलाखत आणि किती किती दबाव असेल तुम्हाला सांगतो आता आज आपला हा कार्यक्रम होतो आहे आमच्या प्रवीण दरेकरांनी या कार्यक्रमाची ॲडवर्टिजमेंट दिली एबीपी माझासारखा चॅनल त्यांनी सांगितलं सरकारच्या विरोधात ॲड आहे आम्हाला घेता येत नाही आमच्यावर दबाव आहे आता मला आश्चर्य वाटतं आम्ही काय आम्ही काय गोडवे गायचे सरकारचे आम्ही काय मध्ये उद्धवजींचे गोडवे गायचे का शरद पवारांचे गोडवे गायचे हा दबाव आहे आणि त्या मुलाखतीमध्ये मला अपेक्षा होती महाराष्ट्र दिवस आहे महाराष्ट्र दिवसाच्या दिवसा निमित्ताने कमीत कमी उद्धोजी महाराष्ट्राच्या विकासावर बोलतील आम्ही कुठले नवीन उपक्रम घेणार आहे कुठले इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणार आहे मुंबईकरता आम्ही काय करणार आहे पण काहीच नाही शेवटी तेच टोमणे आणि तेच शब्द दंतकथा धक्का पाठीतवार खेळ मार्केटिंग भोंगेपुंगी माकडचाळे बेडुकुड्या पोटदुखी बुद्धिबळ चिरडणे लढणे मरणे रडणे पीडित चाटण बागुलबुआ हात तोडणे तमाशे पोळी बोंबा नवटांकी अरे किमान आजच्या दिवशी तरी काही नवीन निर्णय घ्यायला पाहिजे होते काय अवस्था आहे आमच्या शेतकऱ्यांची अवस्था काय आहे पन्नास हजार तुम्ही दिले का आज शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे सर्रास विजेचे कनेक्शन कापले जात आहेत महाराष्ट्रामध्ये लोडशेडिंग सुरू झालंय महाराष्ट्र अधोगतीकडे चाललाय या ठिकाणी मला अभिमान वाटतो अभिमान महाराष्ट्र दिन आहे म्हणून सांगतो आम्ही ज्यावेळेस सत्तेवर आलो एफ डी आयमध्ये महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर होता गुजरात पहिल्यावर होता पण चार वर्ष सतत आम्ही गुजरातला मागे टाकत महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर नेलं आणि असं नेलं की दोन वर्ष आमच्या नंतरची जी चार राज्य होती ती चार राज्य एकत्रित केले तरी देखील त्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात येत होती आता आमच्या पवार साहेब म्हणतात हनुमान चालिसा म्हटल्याने काय रोजगाराचे प्रश्न सुटणार आहेत का रोजगाराचे प्रश्न रोजगारा तर इफ्तार पार्टी झोडल्याने सुटणार नाही आहेत पण रोजगाराचे प्रश्न सोडवायचे असतील इन्व्हेस्टमेंट नको इन्व्हेस्टमेंट हवी असेल तर इथे वीज नको लोडशेडिंगच्या राज्यात कोण इन्व्हेस्टमेंट लावणार आहे आणि ते मॉरिशसचे पंतप्रधान महाराष्ट्रात उतरल्यानंतर एका उपसचिवाला पाठवता त्यांचा सन्मानही ठेवत नाही कोण तुमच्याकडे उद्योग घेऊन येणार आहे महाराष्ट्रामध्ये उद्योग नाही आणि कोरोनाच्या काळामध्ये तर यांनी कोणालाही मदत केली नाही कोरोनाच्या काळामध्ये गरीब असतील आमचे बारा बलुतेदार असतील आमचे छोटे उद्योजक असतील आमचे ठेलेवाले असतील कोणालाही यांनी के के मदत केली नाही मदत कोणाला केली यांनी मदत केली मुंबईच्या बिल्डरांना कोरोनाच्या काळामध्ये मुंबईचे बिल्डर हे इतके गरीब झाले होते की त्यांची हजारो कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी यांनी रद्द केली त्यांचे हजारो कोटी रुपयाचे प्रीमियम यांनी रद्द केले आणि त्याच्या खालोखाल गरीब झाले होते महाराष्ट्रातले बार चालक महाराष्ट्रातल्या बार चालकांचे बार बंद असल्यामुळे बेवड्यांची जशी तकलीफ होत होती तशी बार चालकही त्या ठिकाणी त्यांची उपासमार होत होती म्हणून आमच्या उद्धवजींच्या सरकारने अजितदादांच्या सरकारने या ठिकाणी निर्णय घेतला की बार चालकांची लायसन्स फी पन्नास टक्के कमी केली एवढंच नाही तर बेवड्यांचा किती पुळका बघा म्हणाले इंग्रजी दारू पिणारे जे लोक आहेत त्यांना फार महाग पडते बरं दारू त्यामुळे इंग्रजी दारूवरचा टॅक्स पन्नास टक्क्याने कमी केला पेट्रोल डिझेलवरचा नाही केला पेट्रोल डिझेल वरचा टॅक्स कमी नाही केला बंधू भगिनी नो परवा माननीय मोदीजीने आणि आपले पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरीने यांचा बुरखा टरा 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 फाडला तर केवढे चिडले केवढे चिडले माझा सवाल आहे अरे सायकली घेऊन फिरता पस्तीस रुपयाचा टॅक्स पेट्रोलवर तुम्ही घेताय कराना पंधरा रुपये कमी द्याना यांना सवलत भाजपच्या सगळ्या राज्यांनी केला ना मग तुम्हाला काय अडचण आहे मग म्हणाले जीएसटीचा प्रश्न आहे आमच्या केंद्रीय वित्त राज्यमंत्र्यांनी जीएसटी आकडेवारीच दिली आणि मागच्या वर्षी तर चाळीस हजार कोटी रुपये या महाराष्ट्राला जीएसटी पोटी केंद्र सरकारने दिले या वर्षी सव्वीस हजार द्यायचे होते तेरा हजार कोटी देऊन टाकले उरलेले तेरा हजार कोटी ऑगस्ट पर्यंत द्यायचे आहेत तेही पैसे केंद्राचं सरकार देईल आणि म्हणून माझा सवाल आहे हे सरकार कोणाकरता काम करत आहे बिल्डरांकरता बेवड्यांकरता बार मालकांकरता दारू बनवणाऱ्यांकरता की सामान्य माणसाकरता काम करताय हा सवाल या ठिकाणी माझ्या समोर आहे आणि म्हणून बंधू भगिनी नो इतक्या मोठ्या प्रमाणात घोटाळे खरं म्हणजे या घोटाळ्यांची मालिका जर आपण बघितली आज महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राचे गोडवे गाऊन राहिले पण यांचे दोन दोन मंत्री जेलमध्ये आहेत आणि इतके निर्लज्ज झाले परवा यांनी कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला आणि त्या निर्णयामध्ये नवाब मलिकांचा फोटो छापला की हा निर्णय नवाब मलिकांनी घेतला मुख्यमंत्र्यांचं वर्क फ्रॉम होम माहिती होत आता वर्क फ्रॉम जेल सुरू झालेलं हे पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळत आहे ही अवस्था या महाराष्ट्राची यांनी आणली आहे पोलीस बदल्यात घोटाळे एस डीएलच्या याच्यात घोटाळे आर झेड क्षेत्रात अवैध बांधकामे टीडीएस सल्ला सेवेचे पंधरा हजार कोटीचं कंत्राट आणि कसं दिलं माहितीये जोपर्यंत चंद्र सूर्य तुम्हालाच कंत्राट टायमिंगच नाही चंद्र सूर्य तोपर्यंत तुम्हाला कंत्राट सिटी कोऑपरेटिव्ह बँक पोलीस भरतीत घोटाळे एन एस एल घोटाळ्यात सहभाग माळा इमारतीत घोटाळे एकवीसशे कोटीची जमीन बासष्ट कोटीत खरेदी केली अजमेरा बिल्डरची नऊशे कोटीची जागा किती तीनशे कोटी रुपयात खरेदी केली त्यांना नाही नऊशे तीनशे कोटीची जागा अडीच कोटीची जागा नऊशे कोटी त्यांना दिले त्याचबरोबर या ठिकाणी कोविड सेंटरमधल्या उभारणीमध्ये घोटाळे केले साहित्य खरेदीत घोटाळे केले उपकरण खरेदीत घोटाळे केले मनुष्यबळ पुरवठ्यात घोटाळे केले डेड बॉडी कव्हरमध्ये घोटाळे केले फेस मास्कमध्ये घोटाळे केले सॅनिटायझरमध्ये घोटाळे केले रेमडेसिवीर खरेदीत घोटाळ्यात केले भंगारात घोटाळे केले नाल्यात घोटाळे केले पिंगविनमध्ये घोटाळे केले उद्यानात घोटाळे केले पंपिंग स्टेशनमध्ये घोटाळे केले मालमत्ता करात घोटाळे केले टॅप खरेदीत घोटाळे केले औषध खरेदीत घोटाळे केले राणीच्या बागेत घोटाळे केले पीक विम्यात घोटाळे केले सफाई कामगाराच्या घरात घोटाळे केले सर्वाधिक घोटाळे या सरकारमध्ये केले कोविडच्या मृत्यू संख्येत घोटाळे केले पण काय धन्य लोक आहेत हो काय धन्य लोक आहेत कोर्टाने सांगितलं वेश्यांना अनुदान द्या त्या वेश्यांच्या अनुदानात यांनी घोटाळे केले काय म्हणावं हे कुठलं सरकार या ठिकाणी आलाय आणि आमचे मुख्यमंत्री काय म्हणतात आमचे मुख्यमंत्री म्हणतात विरोधकांवर तुटून पळा भाजपवर तुटून पडा मुख्यमंत्री महोदय आमच्यावर तुटून पडलात ना, ना तुम्ही तुटालही आणि पडालही तुटालय आणि पडालय आमचं पक्क आहे आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही आणि आमच्या अंगावर आला त्याला सोडत नाही या ठिकाणी तुम्ही शेकडो लोक आमच्या एखाद्यावर एखाद्या करता अरे, पोली... अरे आम्ही तर ते लोक जे इंदिराजींना घाबरलो नाही ज्यावेळी उभा देश त्यांनी जेलखाना केला होता आमच्या एकेका नेत्याला दोन दोन वर्ष जेलमध्ये टाकलं होत तरी देखील आमचे कार्यकर्ते रस्त्यावर यायचे आणि त्या ठिकाणी लोकशाही करता बलिदान द्यायला तयार असायचे आम्ही तुम्हाला काय घाबरणार आहोत पण या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांना माझं आव्हान आहे मुख्यमंत्री महोदय जमलंच तर तुटून पडाना भ्रष्टाचारांच्या टोळीवर किती दिवस तू पोडणार आपणच आपल्या पोळीवर आला करोना घर भरोना हीच तुमची नीती ठरली यशवंत म्हणतो मी तर माझ्या मातोश्रीची जोळी भरली कुणी घडीवर कुणी गाडीवर कोट्यावधीचा वाढला वावर जमलं स्तर तुटून पडा ना तोळीवर करोना लाटेत करोडोचे भरले गल्ले मरणाऱ्यांचे टाहो मात्र नाही तुमच्या कानी पडले ताव हो मारत राहिला तुम्ही कोविड सेंटरच्या मलाईवर जमलस्तर तुटून पडाना भ्रष्टाचार्यांच्या टोळीवर अडीच वर्षाच्या मंत्रालय मंत्रालयही पडले ना होस नातेवाईकांच्या हिताची काही जणांना भारी हौस शेतकरी आणि कष्टकरी सोडला तुम्ही वाऱ्यावर जमलस्तर स्तर तुटून पडाना एकदा तरी भ्रष्टाचार्यांवर लोड शेडिंगने वाजले बारा वीज बिल वसुलीचा तुगलकी फेरा उभ शिवार जळताय पाण्या वाचून घोड भर जमलं तर तुटून पडाना भ्रष्टाचारांच्या टोळीवर संपामुळे तीन महिने बंद पडली लाल परी हजारो कर्मचाऱ्यांची वाळून गेली शिदोरी तरीही फरक नाही पडला तुमच्या मंत्री परबांवर जमलस्तर तर तुटून पडाना भ्रष्टाचारांच्या टोळीवर तुमच्या ना पणामुळे गेले ओबीसी आरक्षण वर्ष झालं तरी सुरू फक्त तुमचं सर्वेक्षण वंचित ओबीसी बांधव उपेक्षित आता आहेत राज्यभर जमलं तर तुटून पडा टोळीवर दलित आदिवासींच्या प्रश्नाकडे तुमचा कायम काना डोळा खावटी अनुदान योजना ही उडवून गेला तुमचाच कावळा जमलस तर लक्ष द्याना कुपोषितांच्या पोषणावर जमलं तर तुटून पडा ना भ्रष्टाचार तोळीवर अरे आमच्यावर काय तुटून पडता असेल हिम्मत तर भ्रष्टाचारावर तुटून पडा पण ती हिंमत तुमच्यामध्ये नाही नाहीये आणि म्हणून भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आता आम्ही लढा पुकारलाय भारतीय जनता पार्टी मैदानात आहे ज्या प्रकारे मुंबई महानगर पालिकेला तुम्ही खोदून खोदून खाल्लं ज्या प्रकारे या ठिकाणी भ्रष्टाचाराचा डोंगर उभा केला आणि महापालिकेला पोखरलं ज्या प्रकारे गरीब मुंबईकरांच्या हक्काचा पैसा तुम्ही लुबाडला ज्या प्रकारे चोवीस महिन्यामध्ये अडतीस प्रॉपर्टी तुम्ही तयार केल्या ज्या प्रकारे सामान्य माणसाकडे तुम्ही दुर्लक्ष केलं भारतीय जनता पार्टी त्या सामान्य माणसाचा आवाज बनून आता मैदानात उतरली आहे बंधू भगिनी मुंबईची निवडणूक महत्वाची आहे ती या करता नाही की आपल्याला कोणाला तरी महापौर बनायचा आहे कोणाला तरी खुर्ची द्यायची आहे मुंबईची निवडणूक महत्वाची आहे कारण आपल्याला मुंबईकरांकरता संघर्ष करायचा आहे ही मुंबई मुंबईकरांची आहे त्या मुंबईकरांना पुन्हा ही परत करायची आहे माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून ही मुंबई आम्ही शिवसेनेच्या हाती दिली होती आणि आम्हाला आनंद आहे त्या काळामध्ये आम्हालाही वाटायचं की खऱ्या अर्थानं इथं भगव राज्य आहे पण बंधू भगिनी आता ती शिवसेना ही राहिली नाही ते राज्यही राहिलं नाही आता या ठिकाणी मुंबईला लुटण्याचं काम यांच्या माध्यमात होत आहे आणि म्हणून आता लढाई मुंबईच्या स्वातंत्र्याची आता मुंबईच्या स्वातंत्र्याची म्हटल्या बरोबर यांचे पोपट म्हटतील बघा आम्ही म्हणत होतो मुंबईला हे तोडणार महाराष्ट्रापासनं वेगळं करणार अरे कोणाच्या बापाची हिंमत नाही आहे मुंबईला महाराष्ट्रापासनं तोडण्याची ही मुंबई महाराष्ट्राची आहे आणि आज महाराष्ट्राची राहील पण हे भावनी गोष्टी बोलून तुम्ही या मुंबईतल्या मराठी माणसाला जे लुबाडलेलं आहे आता यापुढे हे चालणार नाही बंधू भगिनी नो ज्या प्रकारे मुंबईच संयुक्त महाराष्ट्राची लढाई लढली गेली आता तसच मुंबईला माफियाच्या हातातून लुटमार करणाऱ्यांच्या हातातून या ठिकाणी काढायचा आहे आणि खऱ्या मुंबईकरांना खऱ्या मराठी माणसाला खरं हिंदुत्व सांगणाऱ्या या संपूर्ण जनाजनाला ही मुंबई सोपवायची आहे आणि म्हणून तुम्हाला एवढंच आव्हान करतो महाराष्ट्र दिनी सज्ज व्हा आणि लढण्याकरता तयार व्हा जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की भारत माता की yes. भारत माता की